कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक दिन सोळा जानेवारीला असतो त्याचं औचित्य साधून या स्मारकाचा लोकार्पण सोहळा करण्याचं नियोजन स्मारक समितीनं आहे यानिमित्त राज्यभरातील हजारो शिवशंभू प्रेमी उपस्थित राहणार असून राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आहे या सोहळ्या प्रसंगी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम होणार असल्याची माहिती ओंकार शिंदे आणि नितीन ब्रह्मपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील दिल पापाची तिकटी इथल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी स्मारक समितीनं गेल्या काही वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा केला त्यानंतर कोल्हापूर महापालिकेसह विविध लोकप्रतिनिधींनी निधी खर्च करून या स्मारकाचं सुशोभीकरण केलंय हे काम आता अंतिम टप्प्यात आलंय सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असल्याचं औचित्य साधून कोल्हापुरातील स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्याला जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी राज्य सरकारचे प्रमुख मंत्री आणि हजारो शिवशंभू भक्तांची उपस्थिती असणार आहे सोहळ्या दरम्यान कोल्हापुरातील तालीम मंडळ हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत स्मारक स्थळी विद्युत रोषणाई फुलांची आरास करण्यात येणार असून पंधरा जानेवारीपासूनच विविध उपक्रम सुरू होतील चारी आणि सोळा जानेवारीला सायंकाळी छत्रपती संभाजीराजे स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला प्रणव पवार हरीश राडे आदित्य कामत हरीश मिठारी तेजस माकवेकर वैभव कवडे अजिंक्य चोरगे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते